नमस्कार, मी शीतलराजे शिर्के। लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषदेतील 200 जणांच्या बदल्या। महाबळेश्वरात वरुण राजा बरसला। गव्याच्या हल्ल्यात पत्रकारासह दोघे ठार। कास परिसरात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळात। पेशंट सोडून पळतणारी रुग्णवाहिका झाली पलटी, चालक जखमी। किनई परिसरातील विहिरींनी गाठला तळ। ऊस, केळी, डाळिंब, द्राक्षी पिके लागली सुकू। कृष्णा कारखाना बोगस कर्ज प्रकरणामध्ये 13 जणांवर दोषारोप पत्र दाखल। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवड हे गाव जावई गाव म्हणून प्रसिद्ध। बिस्कुळे गावात ग्रामस्थांसोबत श्रमदान करून डॉक्टर राजेश देशमुख यांनी वाढदिवस केला साजरा। आणि जिल्ह्यात आले लागवड रखडली तापमान वाढीमुळे परिणाम। बातमीपत्र सविस्तर। सातारा जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या विविध प्रशासकीय विनंती व आपशी अशा सुमारे 200 बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने झेडपीला यात्रेचे चित्र आले आहे। जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास व विविध विभागाच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यानुसार ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी 6, ग्रामविकास अधिकारी 5, ग्रामसेवक पदाच्या 28 बदल्या करण्यात आल्या। एकात्मिक बाल विकास विभागातील पर्यवेक्षिका पदाच्या 12 जागांच्या बदल्या करण्यात आल्या। पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी 2, पर्यवेक्षक 20, वनोपचारक पदाच्या 4 जण बदली करून निघून गेले। शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी 4, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1, विस्तार अधिकारी सांख्यिकी 3, वरिष्ठ सहाय्यक 15, कनिष्ठ सहाय्यक प्रशासन 41, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता 10, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या 2 जागांच्या बदल्या झाल्या। अर्थ विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी 1, वरिष्ठ सहाय्यक लेखा 1, आरोग्य विभागातील आरोग्य सेवा महिला 16, आरोग्य सहाय्यक महिला 4, आरोग्य सेवक पुरुष 13, आरोग्य सहाय्यक पुरुष 4, आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या 3 विनंती बदल्या करण्यात आल्या। 2 दिवसात 29 प्रशासकीय, 138 विनंती व 32 आपसी बदल्या करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी दिली। सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना स्क्रीनवर ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत त्यांची माहिती दर्शवण्यात आली होती। त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव पुकारले जात होते, त्यामुळे कर्मचारी सोयीचे ठिकाण असेल तर ते ठिकाण मान्य करत होते। मात्र अनेकांनी सोयीचे ठिकाण नसल्याने बदल्यांना नकार दिला। बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बदली आदेश सामान्य प्रशासनामार्फत देण्यात येत होता। या कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मे पर्यंत संबंधित ठिकाणाहून सोडून 1 जून पर्यंत बदली झालेल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून गर्मीने हैराण झालेल्या महाबळेश्वर वासियांसह पर्यटकांना वरुण राजाने सुखद धक्का दिला। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असताना महाबळेश्वरातही गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे। उन्हामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या अंगाची लाही होत असताना सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांसह नागरिकांची एकच धांदळ उडाली। दरम्यान महाबळेश्वरात दाखल झालेल्या पर्यटकांनी या पावसाचा मनमुराद आनंद लुटला। वेण्णा तलाव व मुख्य बाजारपेठेत अनेक पर्यटक पावसात भिजताना दिसले। दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला। शहरातील बराचसा भाग अंधारात बुडला होता। आकुर्डी कोल्हापूर येथे गव्याच्या हल्ल्यात एका पत्रकारासह दोघे जण ठार झाले। बी न्यूजचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे वय 52 व अनिल पांडुरंग पोवार वय 44 अशी त्यांची नावे आहेत। काय थांब 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 थांब
सकाळी आकुर्डी येथील 3 तरुण शेतकरी वैरण आणण्यासाठी भैरूचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गेले होते. उसाचा पाला काढत असताना गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने तिघांपैकी अनिल पांडुरंग पोवार व तरुणावर हल्ला केला. अनिल पोवार यांच्या पोटात शिंगे घुसून रक्तस्राव झाल्याने पोवार जागीच ठार झाले. अन्य दोघांनी ग्रामस्थांना या दुर्घटनेची माहिती दिली. दरम्यान बी न्यूजचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे घटनास्थळी गेले. यावेळी 50 लोकांचा समूह एका रस्त्याने गव्याच्या मागावर असताना एका कुत्र्याने गव्यास बिथरवल्यामुळे धापा टाकत धावणाऱ्या गव्याने अचानक लोकांवर हल्ला केला. रघुनाथ शिंदे शेताच्या बांधावर उभे राहून गव्याची शूटिंग करत असताना गव्याने मागे फिरून रघुनाथ शिंदे यांना थेट धडक देऊन 10 ते 12 फूट उंच भिरकावून दिले. या हल्ल्यात शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसल्याने त्यांची आतडी बाहेर आली तर दुसरे शिंग मांडीत घुसले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना पत्रकार रविराज पाटील यांनी मोटरसायकलवरून गारगोटी येथे आणले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून तातडीने कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. कास परिसरातील निसर्ग सौंदर्य अबाधित राहावे यासाठी कास परिसरात पालकमंत्री विजय शुतारे यांनी बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर सातारा प्रांताधिकारी देशमुख यांना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आदेशाला प्रांताधिकाऱ्यांकडून वाटाड्याच्या अक्षता लावल्या जात असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमींमधून येत आहेत. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्को कडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामकरण मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कास पठारातील बेकायदेशीर अतिक्रमणांचा विषय चांगलाच गाजला होता. कास परिसरात बेकायदेशीर बांधकामे सुरू असतानाही सातारा प्रांताधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही असा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला होता. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन सातारा प्रांताधिकारी सौ देशमुख यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कास परिसरात जी बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी पालकमंत्र्यांना दिले होते. नियोजन भवनामध्ये झालेल्या बैठकीला तब्बल 20 दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी कास परिसरातील विनापरवाना बांधकामांवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाचे आदेश डावलून उलट कास रस्त्याच्या कडेने जोमात बांधकामे सुरू आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी किती बांधकाम धारकांना नोटिसा बजावल्या आहेत, किती बांधकामांवर कारवाई करण्यात आली याची माहिती मिळू शकली नाही. ही बांधकामे कोणाच्या राजाश्रयाने होत आहेत हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे अशी चर्चा पर्यटन प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी थेट कारवाईचे आदेश देऊनही प्रांताधिकाऱ्यांकडून का टाळाटाळ केली जात आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. नूतन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी कास परिसरात विनापरवाना बांधकाम धारकांवर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यटन प्रेमींमधून होऊ लागली आहे. पेशंट सोडून परतणाऱ्या रुग्णवाहिका तासगावच्या पुंदी गावाजवळ पलटी झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जखमी झाला आहे. खानापूरमधून पेशंट घेऊन सदरची रुग्णवाहिका तासगाव तालुक्यातील पुंदी या गावामध्ये आली होती. पेशंट सोडल्यानंतर परतत असताना पुंदी या गावानजीक रुग्णवाहिका पलटी झाली. यामध्ये रुग्णवाहिकेतील चालक जखमी झाला तर पेशंट आणि नातेवाईकांनी सोडून परत असताना हा अपघात झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. किन्हाई तालुका कोरेगाव येथे उन्हाची तीव्रता वाढल्याने सगळ्याच विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी ऊस, आले, केळी, डाळिंब, द्राक्षे व भाजीपाल्यांची पिके सुकू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. किन्हाई तालुका कोरेगाव खोऱ्यात वांगणा उपसा जलसिंचन योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने खोऱ्यातील सगळ्याच विहिरींनी तळ गाठला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी वांगणा उपसा जलसिंचन योजना आणि पाणी प्रश्न मिटवण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 15 दिवसांपूर्वी या योजनेतून काही ठिकाणी पाणी सोडले पण जमिनीची भूक वाढल्याने
ते पाणी शेतीपर्यंत पोहोचलेच नाही. सध्याच्या परिस्थितीत खोडवा, निडवा ऊस, डाळिंबे, आले, नव्याने लागण केलेली हळद, भाजीपाला, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नदीकाठच्या विहिरींनी तळ गाठलेला आहे, त्यामुळे डोंगराकडच्या विहिरीही पूर्णतः रिकाम्या झाल्या आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई वाढली आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची संलग्न शेतकरी शेतमजूर संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्ज प्रकरण करून अपहार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करून कराड पोलिसांनी 13 संशयित आरोपींच्या विरोधात जवळपास 10,000 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. बोगस कर्ज प्रकरणी कृष्णा कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह जवळपास 13 जणांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अविनाश मोहिते, सुरेश पाटील, संचालक उदयसिंह, प्रतापराव शिंदे, चंद्रकांत विठ्ठल भुसारी, महेंद्र ज्ञानू मोहिते, वसंत सीताराम पाटील, संभाजी रामचंद्र जगताप, बाळासाहेब दामोदर निकम, सर्जीराव रघुनाथ लोकरे, अशोक मारुती जगताप, तत्कालीन कार्यकारी अधिकारी अशोक श्रीरंग नलवडे, शेतकी कर्मचारी राहुल हिंदूराव देसाई व संभाजी सिद्धराम भंडारे या 13 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. या 13 जणांविरोधात गुन्ह्याचा कट रचणे, विश्वासघात करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, संगम्मत करणे व खोटी कागदपत्रे खरी म्हणून वापरणे आदी प्रकरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सुमारे 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात दररोज नवीन काहीतरी बाहेर येत असून जिल्ह्यातील जनतेसाठी हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. आजपर्यंत आपण पुढाऱ्यांचे गाव, पहिलवानांचे गाव पाहिले, मात्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवट हे गाव जावई गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव 70% गावई जाव बनले आहे, त्यामुळे गावाची आगळी वेगळी ओळख सांगली जिल्ह्यामध्ये बनली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवट हे 4,000 लोकसंख्येचे गाव तसेच 12 बलुतेदार गाव आहे. शिवाय गावामध्ये मुलांची संख्या मर्यादित आहे, त्यामुळे काही प्रमाणात जावयास आपला घर जावई करून घेण्यास काही लोकांचा हट्ट होता आणि आजपर्यंत ही परंपरा चालू राहिली आहे. घाणवट या गावामध्ये आतापर्यंत 130 ते 135 कुटुंब अशी आहेत, ते गाव जावई आणि घर जावई आहे. महत्वाचे म्हणजे या गावाचे जावई सुद्धा या गावामध्येच राहत असल्याने स्थानिक नागरिकांच्यातून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. स्वतःला जावई म्हणून घेणारे हे जावई कामासाठी आणि रोजगारासाठी या गावामध्ये आम्ही स्थायिक झालो आहोत असे म्हणतात, त्यामुळे आम्हाला काही वेगळे वाटत नाही अशी प्रतिक्रिया जावई व्यक्त करीत आहेत. माझं नाव भारत पांडुरंग शिंदे, माझं मूळ गाव तसं काळामवाडी, तालुका माळसरे, जिल्हा सोलापूर. मी इथं राहायला, परंतु मी काही इथला जावाई नाही. मी आपला असंच रोजगार निर्मिती इथं होते, माणसांना प्रत्येकाला रोजगार मिळतो. काही जण साखर कारखान्यात कामाला होते, आता साखर कारखाना बंद पडल्यामुळे त्यांना रोजगार मिळणं झाला आहे. तरी पण इथं बाकीचं सुतगिरणी म्हणा, गारमेंट वगैरे उद्योगधंदे असल्यामुळं इतर लोकांना रोजगारी निर्मिती झालेली आहे. त्यामुळं बाहेरचे लोक इथं येऊन राहतात, त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो. काही जणांनी जवळजवळ आता प्रत्येक काही जणांनी तरी आपल्या स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी समजा रिक्षा म्हणा, आपले छोटा हत्ती अशी छोटी छोटी वाहने घेऊन त्यांच्यामार्फत त्यांना चांगल्या प्रकारे त्याचं भाडं मिळतं आहे वगैरे, आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो आहे. ह्यामुळं इथं जवळजवळ म्हणजे बाहेर जावा म्हणजे जावा इथं येऊन राहिलेले आहेत. साधारण जवळजवळ 130 कुटुंब म्हणजे इथं जावाय म्हणून असतील असा माझा अंदाज आहे. आणि कसं इथं सासरवाडी देऊन राहतात, परंतु ते काय घर जावाय नव्हेत, म्हणजे सासऱ्याच्या घरी राहत नाही, ते स्वतःची खोली घेऊन वगैरे असे राहतात. आणि त्यांचा काय उद्योग असेल ते रोजच्याप्रमाणे उद्योगाला जातात, त्यातून त्यांना चांगला म्हणजे चांगले पैसे मिळतात, त्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात चांगल्या प्रकारे, त्यामुळे ते व्यवस्थित राहतात. मी नारायण सावंत, काँग्रेस पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता, गाव घाणवट, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वे केला होता,
127 कुटुंब गाव जावे होते, घर जावे नव्हे. त्यातले काही बऱ्यापैकी जाव आहेत, काही आमच्या गावाचं नाव खराब केलं, त्यामुळे त्या जावाबद्दल थोडासा राग आहे. तसं जावाय म्हणजे आमचं काही दुश्मन नाहीत, आमच्या मुली होत्या म्हणून ते जावाय आले, आणि त्या जावायचे जावाय यायला लागलेत. याला कुठेतरी शासन दरबार आहे थोडंसं. आम्ही काय, आम्हाला माहीत आहे की भारतात कोणी कुठे राहू शकतं, पण गानवड असं गाव व्हायला लागले की स्थानिकांना इथं सुविधा मिळू शकत नाही, पण बाहेर गाववाले येऊन इथं सुविधा घेऊन गाव गावचे लोक जे वंचित राहायला लागलेत, त्याच्याबद्दल थोडंसं मला असं खंत वाटते. जावाबद्दल आमचं काय म्हणजे जसं दुमत नाही किंवा माझे ते दुश्मन आहेत वैयक्तिक, आमच्या मुली उत्यामध्ये जावाय आले, पण जावाय कितीमध्ये येऊन तिथे म्हणजे काय इतर काय जावाय चांगले आहेत, काय इतर लढतरी करतात, त्यामुळे आमच्या गावाचं नाव थोडंसं खराब होतं आहे. ह्याला कुठे शासन दरबारी पायबंद झाला पाहिजे एवढंच म्हणणं. त्याचं असं आहे सर, मुलीचं लग्न केलं की 4 दिवस मुलगी तिकडं पाठवतात, परत मुलगी इथं घेऊन येतात, ती जावा इथं येऊन राहायची वाट बघतात. मग जावा इथं येऊन राहिला की ती जावा आपले रोजगार मिळतो, आपलं आपलं करून खातात, त्यांना मुलं बोलावतात, आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं पहिले जावा आहेत चांगले राहतात, त्यांची मुलं त्यांच्या मनाबरोबर राहतात का? माझी तशी काय मागणं आहे, पहिले जावं आहेत तिथपर्यंत ठीक आहे, याच्या पुढं जावायचं जावाय याने इथे राहू नये, याने आपल्या गावामध्ये राहू. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील बिचकुले येथे ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. श्रमदान करून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा डॉक्टर राजेश देशमुख यांनी यामधून दिली आहे. पहाटे 6 वाजता डॉक्टर अविनाश पोळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी बिचकुले गाठले. उपस्थित ग्रामस्थांच्या बरोबरीने त्यांनी श्रमदानाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी गावातून शिवार फेरी केली. ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून गावामध्ये 10,000 घनमीटरचे काम आजवर करण्यात आले आहे, तर 1,00,000 घनमीटरचे काम यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. सीसीटीच्या मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले असून यामुळे लावण्यात आलेल्या कलमी सीताफळाच्या उत्पन्नातून 10 कुटुंबांचा रोजगार निर्माण झाला आहे. आमदार योगेश सागर यांच्या माध्यमातून ही गावामध्ये कामे सुरू आहेत. ठाण्यामधील डोंबोली येथे डॉक्टरांच्या माध्यमातून मदत निधीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये 1,37,000 रुपये मदत निधी बिस्कुलेंच्या विकासासाठी जमा झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हा मदत निधी सरपंच साधना पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. श्रमदानाला येणाऱ्या ग्रामस्थांमधून दररोज लकी ड्रॉ काढण्यात येतो. आजही हा लकी ड्रॉ डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते काढण्यात आला. संबंधिताला साडी भेट म्हणून देण्यात आली असून डॉक्टर राजेश देशमुख यांनी शिवार फेरी दरम्यान ग्रामस्थांबरोबरीने पाडाला लागलेल्या आंब्याचा आस्वादही मनसोक्त घेतला. तसेच श्रमदान करून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा डॉक्टर राजेश देशमुख यांनी यामधून दिली आहे. दरम्यान गटविकास अधिकारी सावित्री खरडे, कृषी सहाय्यक HD राऊत आदीसह 225 ग्रामस्थ श्रमदानासाठी उपस्थित होते. तापमान वाढीचा परिणाम आले पिकावर होऊ लागला आहे. तापमान वाढीमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर केली जाणारी लागवड रखडली आहे, त्यामुळे आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आले या पिकाच्या लागवडीत सातारा जिल्हा महत्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात सुमारे 1,800 ते 2,000 हेक्टर आल्याची लागवड आहे. सातारी, औरंगाबादी, माहीम व मारण या जातींची आले पीक लागवड केली जाते, मात्र मागील 2 ते 3 वर्षांपासून आल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून आल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. 3 वर्षापूर्वी आल्याचे दर प्रतिगाडीस 50 ते 55 हजारांवर होते. या काळात आले उत्पादन शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. दरवाढीमुळे जिल्ह्यात आल्याच्या क्षेत्रात वाढ झाली होती, मात्र यानंतर टप्प्याटप्प्याने आल्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ती घसरण आजही कायम आहे. सध्या आल्याच्या दरात प्रतिगाडीस 4,500 ते 5,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. हा दर परवडणारा नसल्याने आले पिकांचे क्षेत्र शेतकऱ्यांकडून कमी केले जात आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आले पिकाची लागवड करण्याची परंपरा होती, मात्र या काळात तापमानात मोठी वाढ होऊ लागली आहे. या तापमान वाढीत लागवड केली तर उगवण चांगली न होण्याबरोबरच आले नासण्याची शक्यता असते. सध्या जिल्ह्यात 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे. हे तापमान आले लागवडीसाठी पोषक नाही.
आले लागवडीसाठी 35 अंश सेल्सिअसच्या आत तापमान पोषक ठरते. या तापमानात आल्याची उगवण चांगली होण्यास मदत होते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून आल्याचे क्षेत्र कमी केले जात असून जिल्ह्यात 1500 हेक्टर दरम्यान आल्याची लागवड होण्याचा अंदाज आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. Hello everyone, this is Priya Marikam. You are watching Lokvritta. Let's hear today's news bulletin. In Jilla Parishad, total 200 transfer had been done. In Satara district, class 3 and class 4 department transfer had been done. This transfer some were internal and some were external transfer. This process was going on from the second 2 days. This transfer are mainly did by in Parishad in Chhatrapati Shivaji Sabhaguru. The transfer people are to be leave on 31st May and to be present themselves on the 1st June on the respected places. This order given by CEO Dr. Rajesh Deshmukh. In Mahabaleshwar, rain had fallen abundantly. In district main region had experienced rainfall. Rain was there and even thunders were seen in district. But in same region, more than rain, only storm and breeze was there. Because of this, there was a power cut and people had to stay without electricity. But rain made people happy and relieved from the humid and hot climate. But the hot temperature climate can be felt in Satara. Climate change sometimes unpredictable. In Kolhapur Taluka, Burdur, in a bull attack, one reporter and one villager died on the spot. The incident happened morning 8:30 a.m. The people got died in this incident are Rikunath Shinde, aged 52, resident of Gargoti, and reporter of BNews Channel. Anil Panduranga Pawar, aged 44, resident of Akurdi. People had made quite a crowd to see this run. Caste Lake made its place on global level. Each year beautiful flowers are seen near this caste lake. But builders have no regards for the caste. Even after district government have said that there should be no construction in caste. Small houses and construction could be seen on caste. Even after Guardian Minister have given orders to take strict action against those who build the construction near caste. It's the question that raised by the people and caste lover that why province officer is not taking any action. In Khanapur, an ambulance dropped a patient in Tasgaon. In Khanapur, an ambulance dropped a patient in Tasgaon and leaving the patient, the ambulance returning back during this near Kunadi village, the ambulance got flipped. In this, the driver got injured. But the good thing was that the ambulance had dropped the patient and relatives. Kaneri village well have got down. Water level of this villages are facing water scarcity of large number. Crops are getting burned due to no water. Other 12 villages are facing such same problem. Villages like Shundurjane, Petkinai, Madhepuri, Ganeshwadi, etc. During election of ZP and Panchayat Samiti, the villagers were given assurance of water, but the water demand have been increased. Therefore, villagers are facing water problems. False loan case of Krishna factory head Avinash Moite and Vice Head Suresh Patilni and other 13 people have been registered in Karad police station. Currently, these people are in police custody. On them, the case that are registered are to show the false document to plan crime and to distrust trust. Total 10,000 pages report have been made by policeman Arvind Kamble. Each day, sometime new comes out in this case. Therefore, this case have become topic of chat for district. In Sangli district, Khanapur Taluka, there is a village named Ghanwar. This village is famous for village of son-in-law. There are total 70% of son-in-law in this village. Because of this thing, Ghanwar have made its different identity. Population of this village is near 4,000. In this area, more population, boys population is low. Even this village, there are 130 to 135 family that son-in-law, also their son-in-law have made their permanent residence in Ghanwar village. Jilla Parishad Chief Executive Officer Dr. Rajesh Deshmukh on his birthday in Taluka Koregaon in Bisukle village. His volunteer contribution of labor for public cause. At morning 6 a.m. Dr. Arvind Pol and CEO Dr. Rajesh Deshmukh reached the Bisukle village where he also took a small ride of village and tasted mangoes. And by his hand he took up the lucky draw chits. The person who was named was there in the lucky draw gets a sari. And this sari was given by Dr. Rajesh Deshmukh during this ceremony. Sarpanch Sadhna Pawar, Vikas Officer Kharde, Agriculture Officer H.D. Rao and other villagers were also present during this ceremony. Due to increase in temperature, there is a decrease in ginger crop. Even price are slanting down of ginger. Satara district plays an important role in ginger crop.
total in district 1,800 to 2,000 hectare ginger crops are sold. Type of ginger that are found in districts are Satari, Aurangabad, Mahim and Marna. But ginger prices are travelled in 4,000 to 500 to 5,000. And this cost is not bearable for the ginger farmers. Also, due to increase in temperature, if gingers or crops are sowed, there is a possibility that crops may not grow properly and even the chances of getting rotten. This was today's news bulletin. Myself, Priyanka Nikam, signing off. For more news and update, keep watching Lokrutta.